हॅलो एव्हरी वन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे वेनसडे. अजिंक्य आणि मी आज फिश बनवणार आहे. तर ऑथेंटिक रेसिपी आहे, तर शेवटपर्यंत ही व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून्ड. ओला कोणी याला ओला जावळा पण म्हणतात. किती छान फ्रेश आहे ना, छान पोलीम साफ करून यायचं, जवळा साफ करून यायचा. सगळे साफ करून घ्यायचं. ही बेब्या साफ करते ना. इथे मी हिंड टाकून घेतले. आता काय काय साहित्य लागते हे बघूयात. कांदा, मिरची आणि कैरी. चवीनुसार मीठ, हे गोळे असे फोडून टाकायचे. आम्ही आता याच्यात टाकतोय कोकम. साफ करतात. हे आहे प्रॉन्स. ही कुठली फिश? रावस. ही रावस. आणि हे प्रॉन्सची डोकी. याचं सार बनवणार, याचं प्रॉन्स कोलीवाडा बनवणार. आणि हे काय करूयात? फ्राय. हे आम्ही फ्राय करणार. हे जस्ट आणलेलं आहे, इतकं फ्रेश आहे बघ. असं गुलाबी गुलाबी आहे, छान. बघा किती मोठे आहेत हे कोलीम. सॉरी सॉरी, बघा किती मोठे आहे हे प्रॉन्स. दाखव दाखव बघू ना. हात बरे. कसे असतात हे, प्राईस कसं त्याचा? 400 रुपये 500 रुपये किलो. आणि एकदम फ्रेश आहे. आता काय करतोयस तू? कोकमाचा आगळ.
त्याला आम्ही आगड लावून मॅरिनेट करणार आहे, है ना? मॅरिनेशनची तयारी चालू आहे ना. हे होममेड आगड आहे, मॅरिनेशनची तयारी चालली आहे. उपमाचं आगड यांनी लावून घेतलं. आता जिंके रावस आणि पापलेटला पण मसाला लावून घेतोय. खूप मस्त आगळ आली. इथे लागेल 2 चमचे मीठ. त्याला सोडून येते लावून घेतले आणि अजून देऊ बस 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 मी टाकलेलं आहे. 2 ते 3 चमच तिखट बस 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 इंग्रेडियंट बनते. ॲक्च्युली स्पेशल नाही, रोजच बनतं गब्बरसाठी. त्याला आम्ही असे पाय आणि डोकी देतो हळद. तांदळाच्या पिठात आम्ही तळतो. मास्टर शेफ, मास्टर शेफ. प्रॉन्सच्या डोक्याचं सार बनत आहे. त्यासाठी लागणार आहे कोथिंबीर, कांदा, सोफ, लसूण, टोमॅटो आणि मिरची. हे सगळं आणि मेन इन्ग्रेडियंट आहे खोबरं. आपल्याला खोबरं बनवणार. हे सगळं आपण आता मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. अशी छान
टेस्ट करून घ्यायची. आपलं छान डोक्याचं सार झालेलं आहे. गॅस बंद करून घेते. आता दुपारच्या जेवणाची तयारी. त्याला आम्ही देतो राईस, चिकन आणि सुकी फिश. तर साहेब इथे उभे आहेत. अरे बापरे, अरे बापरे, काय होतय, काय होतय, काय होतय? भूक लागली. चिची खायची हो? भुंकून दाखव, भुंकून दाखव. म्हणणार गुड बॉय. थांब थांब, बस बस, खाले थांब थांब. पाणी त्याचं वगैरे ठेवलेलं आहे. आता जेवण बर. शेक हँड दे. हां, शेक हँड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्या हाताने दे, त्या हाताने, त्या हाताने शेक हँड दे. ना, त्या हाताने. हां, तो तो हात दे, शेक हँड दे. चिची पाहिजे ना? अरे मजे शोलू बच्चा आहे आमच्या. बच्चा गुड बॉय आहे आमचा. हा बर, खुश झाला.